आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री सुशांत संजय पाटील, कार्यक्रमी उपस्थित सर्व माध्यमांवर पत्रकार, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी, बंधू आणि भगिनी, ही जी भूमी आहे ती माझा वैयक्तिक विचार जर मी व्यक्त केला तर मला प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा देणारी भूमी आहे. दत्त दत्त ऐसे लागले धान, हरगले मना साने उन्मना, पितूपणाची स्त्री परवाना, एका जनांनी श्री दत्त ध्यान. इथून जवळ असणाऱ्या नरसोबावाडीमध्ये मला आठवत आहे 1996 ज्यावेळेला मी MPSC ची मुलाखत नापास झालेलो, पहिल्या सेकंडमध्ये 21 वर्षाचा होतो. अत्यंत निराशेच्या गर्दीत सापडलेलो होतो, नकारात्मक दृष्टिकोन तयार झालेला होता. त्यावेळेला माझा मित्र गणेश कुलकर्णी मला नरसोबाडीला घेऊन आला आणि त्या ठिकाणी सायंकाळच्या वेळेला आरतीचे मंजूळ ध्वनी कानावर पडत होते, नदी वाहत होती आणि त्या दुसऱ्या सरस्वतींच्या पादुका आणि मूर्तींचं दर्शन घेतल्यानंतर प्रचंड ऊर्जा, होकारात्मक दृष्टिकोन, आशावादी वृत्ती त्याला तयार झाली. त्यामुळे आम्ही महिलांची वृत्ती ही देण्याची वृत्ती. संजय पाटील साहेब, तुम्ही या परिसरामध्ये कारण आपण विद्यार्थ्यांसाठी अनेक कार्यक्रम घेता. मी ज्यावेळेला राजाराम कॉलेजला होतो त्यावेळेला आपण सायकलमध्ये पाण्यात पाय दिसतात तसं आपण आपलं वलय या भागामध्ये निर्माण केलेलं आहे आणि तीच परंपरा आपलं चिरंजीव या ठिकाणी चालवत आहे. या ठिकाणी आल्यानंतर दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवल्या. एक धुमक वाजत होत, हलगी वाजत होती, फटाके लावले गेले, टाळ्या आणि शिट्ट्या यांचे आवाज ऐकत होत असताना पाणी लागायला पण काय करायला ना, कसलं हायब्रिडचं खत असायचं, जे खतांची पोटी असायची त्यातून आतमध्ये प्लास्टिकचा कागद असायचं म्हणजे ते पूर्ण त्याच्याकडे पोहोचा सिमंत अशी त्यावेळेची परिस्थिती होती. म्हणजे साध्या नायलॉनच्या पिशवीमध्ये दप्तर घेऊन जायचं आणि ते दिवस तो संघर्ष आणि त्यावेळेच्या तरी गुरुनी इच्छाशक्ती जिद्द काहीतरी करून दाखवायची इच्छा किलिंग इन्स्टिंक्ट आणि मग ते शाळेतलं घडलेलं जीवन शेष करायचा, अभय पुस्तकांचा वापर कसा करायचा, अभ्यास करायचा कसा करायचा, त्याची जिद्द त्या सातवी सातवीपासून निर्माण झाली. खरं तर आपलं जसं बॅकग्राऊंड आहे तसं माझंही बॅकग्राऊंड, वडील गावच्या सरपंच जवळजवळ 10 वर्ष होते, त्यानंतर पंचायत समितीचे सभापती 5 वर्ष होते, त्यावेळेला 12 वर्षाचा ट्रेनिंगमध्ये जिल्हा परिषदेत अत्यंत विस्तृत त्यांनी जिद्द पेटवली. ज्याला मी दिल्लीमध्ये मुंबईमध्ये अभ्यास करायला होतो, UPSC ची तयारी करत होतो, त्यांना पार काही करत नव्हतं, पण एक पोस्टकार्ड नेहमी पाठवायचे आणि त्या पोस्टकार्डमध्ये गावाकडे त्यावेळेला हुंडी किडा आणि बऱ्याच उसाला किडा लागलेले होते आणि उत्पन्न मिळायचं नाही आहे. कोल्हापुरात मध्ये माझ्या खर्चाचा किडा खर्चा तो पण खूप जड व्हायचा, त्याड दुकानदारांकडनं जवळजवळ 20-25% व्याजानं पैसे घेऊन यायचे, तेच पैसे पाठवायचे. आणि एकतर जमीन आमची ठोक ते आता एकदा विकून टाकले आमच्या अभ्यासाठी, मी आणि माझा धक्का होतो. पण कधी सांगायचं नाही की बाबा घरात तणाव आहे, कारण हे पालकांचा रोल, वडिलांचा, आई वडिलांचा रोल, आपण आईच्या नावानंच हे ट्रस्ट सुरू केलेलं आहे. खूप महत्वाचं आहे ते पोस्टकार्ड मला लिहायचे, त्या पोस्टकार्डमध्ये तुझं कसं चाललंय स्वतःची चिंता काही सांगायचे नाही, तुला व्यवस्थित खायला मिळतं का, झोप लागते का, व्यवस्थित राहायची सोय आहे का, पैशाची काही काळजी करू नकोस,
शेवटी मात्र न चुकता शेवटची ओळ त्यांच्या पत्रामध्ये पोस्टकार्डमध्ये मोडीमध्ये सही करत होते. आज मी जवळजवळ 22 वर्ष पोलीस सेवेमध्ये काम करत आहे आणि त्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर एक खूप छान सुभाषित अगेन मी शाळेला ज्यावेळेला शिकायला गेलो त्यावेळेला संस्कृतचा एक वर्ग असायचा त्यात ती सुभाषित मला त्यावेळेला पाठ झाली अजून आठवत विद्वत्वंच नृपत्वंच नैवम तुल्य कदाचित स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणजे विद्वत्ता आणि राजसत्ता या दोन्हीची तुलना कधी होऊ शकत नाही आहे कारण राजाची त्याच्या राज्यापुरतीच पूजा केली जाईल किंवा त्याला मान सन्मान त्याच्या राज्यापुरता मिळेल पण विद्वानाला पूर्ण जगामध्ये मान सन्मान मिळतो त्याचा आदर मिळतो. अभ्यासाचा ध्यास हा कधी सोडला नाही. बी ए झाल्यानंतर आय टी ए झाल्यानंतर मी एम ए एक्सटर्नल मुंबई विद्यापीठातनं हिस्ट्रीमध्ये गेलो त्यानंतर मी त्यावेळेला हैदराबादला ट्रेनिंगला होतो त्यावेळेला मी एम बी ए पोलीस मॅनेजमेंट मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून गेलो ज्यावेळेला मी नांदेडला आणि लातूरला एस टी म्हणून काम करत होतो त्यावेळेला तिथनं मी नांदेड विद्यापीठातनं एल एल बी कम्प्लीट केलं. मी 2 वर्षापूर्वी औरंगाबादला माझी आय जी म्हणून पोस्टिंग झाली तिथं एल एल ए मला ऍडमिशन घेतलं तिथं विद्यापीठात पहिल्या वेळी फर्स्ट इयर एल एल एच कम्प्लीट केलं. गेल्या वर्षी दुसरं वर्ष कम्प्लीट करायला युनिव्हर्सिटी ट्रान्सफर करून शिवाजी विद्यापीठात ऍडमिशन घेतलं पण त्या ठिकाणी मला आपल्याला माहिती आहे की थोडी कोरेगाव भीमा आहे परिस्थिती संक्रमणाची पडली त्यामुळे मला परीक्षा द्यायला वेळ मिळाला नाही. शिकत राहणं हा माणसाचा स्थायी भाव असला पाहिजे. मी सेटल झालो मला नोकरी लागली म्हणून ते संपत नसेल आपल्या फिजिकल कॅपॅबिलिटीज आपल्या शारीरिक क्षमता आपल्या मानसिक क्षमता आणि आपली आध्यात्मिक शक्ती वाढवत राहणं हेच जीवन आहे. आयुष्याची ब्लूप्रिंट तुम्ही आज विद्यार्थी जीवनामध्ये तुम्ही करवला ना आयुष्य एकदाच मिळतं प्रत्येकाचं युनिक आणि वेगळं आयुष्य असतं. आपल्याला माहित आहे की अल्बर्ट आइन्स्टाईननी काही थ्युरी जगाला दिल्या आणि जग पूर्वी होतं तसं राहिलं नाही. आपल्याला माहित आहे की एडिसन यांनी काही शोध लावले आणि जगाची लाईफस्टाईल बदलून गेली. एडिसनची मी गोष्ट कुठे वाचत होतो की ते लहान होते शाळेत रडत रडत घरी आले आणि आईला चिठ्ठी शिक्षकाने दिलेली दाखवली त्यात लिहिलेलं होतं तुमचा मुलगा म्हणजे रडत रडत ते दाखवल्यानंतर आई म्हणाली काय लिहिले बघू दे तर त्या रडणाऱ्या एडिसनला त्यांनी सांगितलं की तू अतिशय हुशार आहेस आणि तुझ्या शिक्षकांची क्षमता नाही तुला शिकवण्याची त्यामुळे त्यांनी लिहिले की आईलाच घरी शिकवू दे म्हणून. तर ते आपल्याला माहित आहे की अभ्यास आणि भासाच्या शब्दामध्ये जगात सगळे सगळ्यात मोठे सायंटिस्ट झाले आणि माता कोणी ज्यावेळेला ते आपली ती क्लोजेट किंवा पेटीच तपासून त्यावेळेला आईला ती शिक्षकाने दिलेली चिठ्ठी ज्यावेळेला पाहिली आहे ती चिठ्ठी आईने त्याला वेगळं सांगितलं होतं काय लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा हा मेंटली डिफिशियंट मुलगा आहे तो मानसिकदृष्ट्या आजारी असलेला मुलगा आहे तो लायकीचा नाही की त्याला आमच्या शाळेत आम्ही शिकवू तुम्ही तुमच्या तुम्ही पगार देत त्याला आम्ही शिकवू शकत नाही तो नालायक मुलगा आहे आणि त्यावेळेला आईनं तिला त्याला होकारात्मक दृष्टिकोनातून की तू अतिशय हुशार आहे तुला मी शिकवेल आणि तू अभ्यास कर ही प्रेरणा दिली आणि त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये लिहिलं नंतर की थॉमस अल्वा एडिसन हा एक मेंटली डिफिशियंट मानसिकदृष्ट्या रुग्ण असणारा मुलगा होता पण त्याच्या आईनं त्याला जगातला सगळ्यात मोठा सायंटिस्ट बनवलं. जगाची लाईफस्टाईल बदलली. आपल्याला माहित आहे गांधी नेल्सन मंडेला यांनी जगाची संस्कृती बदलली विचारधारा रुसो वॉल्टियर मॉन्टेस्क्यू यांनी क्रांती निर्माण केली विचारातून रॉजर बॅनिस्टर एलिमल हेनरी यांनी शारीरिक क्षमता काय असतात बोल्ट तुला 2 मिनिटं तो आयुष्यामध्ये त्या ऑलिम्पिकमध्ये टोटल धावला असेल आणि $200 मिलियन जी संपत्ती झाली त्या 2 मिनिटावर पण त्या 2 मिनिटाच्या पाठीमागे कष्ट कसे असतील आपल्याला माहिती नाही. आपला स्वतःचा मुलगा त्या गाडीखाली टायर खाली अडकलाय म्हटल्यानंतर त्यांनी ती 1700 किलोची एसयूवी वॅन 2 हातांनी लीलया उचलली 70 किलोच्या माणसाला 1700 किलोची एसयूवी मोठी गाडी उचलली कशामुळे शक्य झालं तसं ते फिजिकली सायंटिफिकली प्रूव्ह होत नाहीये
पण माणसामध्ये तिचं वय निर्माण होतं ज्याला संक्रमण संकट येतात. आयुष्य हा गिअरच्या सायकल सारखा असतो. आपण एकच गिअर वापरतो, तरडा 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 तरडाच गिअर असतो. आणि त्यामुळं ते जे नऊ गिअर भरलेले आहेत ते वापरण्याची कधीतरी इच्छाशक्ती बाळगली पाहिजे. मी डॉक्टर अमोल कोल्हे नंबर एका कार्यक्रमात साताराला बोलवलं होतं आणि त्यांच्या भाषणात एक उदाहरण सांगितलं. एक 10वीतला मुलगा आणि एक 5वीतला मुलगा दोघं रानात फिरायला गेले आणि तिथं त्या विहिरीत खेळता विहिरी जवळ खेळता करत 10वीतला मुलगा पाण्यात पडला. तर काय करायचं त्या 5वीतल्या मुलांना सगळ्यांना हकावा बुडत होता. तर त्यांनी कोण मदतीला नाही म्हटल्यानंतर तो दोन रस्ता होता कासरा तो सोडला खाली आणि त्या 5वीतल्या मुलाला 10वीच्या मुलाला ओढून वरती घेतलं. गावात सांगितलं तर हसायला लागले की अरे 5वीतला मुलगा 10वीतल्या मुलाला कसा उचलून ओढून वरती घेऊ शकतो. ते काही मुख्याध्यापक म्हणाले ते शक्य आहे कारण त्याला तुम्ही सांगितलं नाही आजपर्यंत की तू 5वीत आहेस आणि तू लहान आहेस आणि तू 10वीतल्या मुलाला ओढू शकत नाही. त्याला माहीत नव्हतं. आतमध्ये आपल्या जेवढी ऊर्जा असते ताकद असते ती माहीत असणं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे मी त्याला सुट्टी लावतो. मी माझ्या पुस्तकात पण उदाहरण कान काही माझ्या शिक्षिकेने वेळेला आवाज काढले त्यातून मला प्रेरणा काय की माझी लायकिका गावात ते शिट्ट्या टाळ्या आणि सगळे छडे म्हणून बसणे शिक्षकांच्या खुर्चीवर मुलांना त्रास देणे सगळे उद्योग मी पण केलेले. आणि त्यावेळेला शिक्षिकेने मला जागेवर आणलं नसतं तर मी गावाकडे कदाचित आज माझी वेगळी वेगळ्या नेचरचा गेलो असतो. तर गावात आमच्या घरात 35 माणसं होत चुलते चुलत चुलते सगळे एकत्र कुटुंब पद्धतीची गावात असते. कोण आई वडिलांची 3-3 दिवस भेट पण व्हायची. पुढे जरी माळावर गेल्या माळावर तिकडच नदीला गेलं तर खेकडे पकडणे तिथंच ते कधीतरी ते पावसाच्या शेंगा आपल्याला काय म्हणत नाही त्याच्या शेंगा तिकडच राहायचं तिकडं जंगलात राहायचं. अशी ग्रामीण भागाची पार्श्वभूमी लाभलेली होती. मी माझे कम्फर्ट झोन जर सोडले नसते कारण मी ज्याला मुंबईला गेलो त्याला एक पत्र्याची पेटी आणि दोन टी शर्ट गोल गळ्याचे दोन जीन्स पॅन्ट दाढी वाढलेली अशा परिस्थितीत गेलेलो होतो. डोळ्यात स्वप्न होत आणि 1993 ग्रॅज्युएट झाल्यानंतर मी गेलो होतो आणि ती 2 वर्ष तर ज्यावेळेला मुंबईला गेलो त्यावेळेला त्याची सोय कुठून नव्हती. आमदार निवासमध्ये ती पत्र्याची पेटी टाकली. आपल्याला माहित आहे की कार्यकर्ते कसे असतात आमदार निवासमध्ये संध्याकाळी वेगळी काय बाजूमध्ये वेगवेगळे पदार्थ खाऊन येतात बस मिसळ वडा पाव उसळ सगळे आणि तिचा वास सोडला की झोप लागत नाही. झोपच लागायची नाही मग तिथं शेजारी ISIPS अधिकाऱ्यांच्या क्वार्टर्स होत्या. त्यांच्या 10x10 सर्वंट क्वार्टर्स असायच्या म्हणजे त्यांच्या नोकरांसाठी असणाऱ्या रूम मध्ये ते जागा मिळते का म्हणून बाहेर गेलेलो होतो. तिथेही जागा मिळाली नव्हती 10x10 क्वार्टर्स मध्ये. त्यामुळे कुठेतरी आंबिवलीला त्यांची सोय झालेली होती. खूप लांब चेक काय तिथं ते फिल्मस्टार यायचे कुठलं मेट्रो थिएटर होतं. दोन दोन तास शाहरुख खानला उभा राहिले बघायला उभा राहिलेलं मला आठवतंय. कबीना कबी खान नावाचा सिनेमा त्याला रिलीज झालेला होता. तो काही दिसलाच नाही पण बाऊन्सरच्या शिवाय मिळाल्याने लांब म्हणजे केस दिसले होते शाहरुख खान गेला. ताज मला वाटेल तिथंच आहे. तिथं कधी चहा प्यायला आपल्याला जायचं धाडस होऊ शकत नव्हतं कारण त्यावेळेला चहा द्यायला 50 रुपयाला मिळायचा आणि किशन आमच्या कधी 15 रुपयाच्या वरची राईस प्लेट करायला खायची परवानगी दिली नाही कारण आपल्याला आई वडील पोटाला चिमटे काढून पैसे पाठवतात ते माहिती. ते 2 वर्ष 1995 आणि 1996 एका मोडे तोकऱ्यात आणि कुडाला फोडे तोकऱ्यात अभ्यास केला आणि परिस्थिती पालटली. हे सर्वंट क्वार्टर शोधत होतो ISIPS अधिकाऱ्यांच्या. तिथं शासनानं 1200 स्क्वेअर फीटचा 3 बेडरूमचा आलिशान फ्लॅट मरीन ड्राईव्ह वरती राहायला त्याची वेस्ट मुंबई म्हणजे आपण बँड्रापासून जुहूपर्यंत जो भाग आहे ज्याच्या सगळं हॉलिवूड बॉलिवूड आहे त्या एरियाचा त्यावेळेला ऍडिशनल सिटी झाला. जे फिल्मस्टार पाहायला 2-2 तास धडपडत होतो ना ते फिल्मस्टार 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेऊन वेळ घेऊन भेटायला यायला लागले आणि त्या ताजमहाल हॉटेलमध्ये कधी छान पाहिजे धाडस चालत नाही. त्याने काही 26-11 आता पाटील साहेबांनी सांगितलं तिने काही 2 हात यशस्वी करणे केल्यामुळे राष्ट्रपतींनी तर शौर्य पदक आमच्या टीमला देण्यात आलं. पण परिस्थिती बदलते ती बदलण्यासाठी आतापासून ती ब्लूप्रिंट माझ्या आयुष्यात काय काय असणार आणि त्यात आय एम समबडी मी कुठेतरी आहे मला कुणी गलीत धरता कामा नये माझ्या आयुष्यात काही अर्थ आहे माझं इथं असणं हे मिनिंगफुल आहे.
एक खूप छान कविता आहे पाब्लो नेरुला नावाच्या कवीची, युअर लाईफ स्लोली, हळूहळू मरता कधी, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, तुम्ही वाचत नाही त्या वेळेला मरता. तुम्ही ज्या वेळेला जीवनाचं संगीत ऐकत नाही त्या वेळेला मरता. ज्या तुम्ही फिरत नाही आहे, जग बघत नाही त्या वेळेला मरता. तुम्ही ज्याला स्वतःचं डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, स्वतःचं आतून निरखून पारखून स्वतःला बघत नाही त्या वेळेला मरता. When you become slave of your own habits, तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनता, त्याच त्या रस्त्यावर रोज चालता, तुम्ही वेगळे रंग परिधान करत नाही, तुम्ही ज्या लोकांशी तुमचा परिचय नाही आहे त्यांच्याशी बोलत नाही त्याला हळूहळू मरता. आणि अधिक महत्वाचं, तुम्ही कधी हळूहळू मरता, ज्याला यू अवॉइड पॅशन्स अँड दोज टर्ब्युलंट इमोशन्स विच मेक युअर आईज ग्लिसन अँड हार्ट बीट्स फास्ट. ज्या वेळेला तुम्ही त्या पॅशन्स इनोवेशन इन हेड, कंपॅशन इन हार्ट अँड पॅशन इन द वे, हे तीन गोष्टी पाहिजे. डोक्यामध्ये नाविन्यपूर्णता, हृदयामध्ये कारुण्य आणि पोटामध्ये पोटपिडे, तर आयुष्य बदलत राहते, ते परिवर्तन होत राहतं. त्यामुळे ते जे पॅशन आहे त्याला तुम्ही टाळता, ज्याच्यामुळे तुमच्या डोळ्यामध्ये चमक येते आणि तुमच्या हृदयाची गती वाढते. वेगळ्या अर्थानं सांगत नाही, त्या वेळेला आपली उद्दिष्ट तुम्हाला आपल्या रिस्क घेण्याची होती. आयुष्यामध्ये रिस्क घेणं, कारण मी दहावीला होतो, दहावीचं वर्ष माझ्या आयुष्यात परिवर्तन करणारं राहिलं. मी शिक्षकांच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहतो, आत्याच्या घरी जेवायला जायचो, पण आत्याचं घर एकदम छोटं होतं, धावायला दोन रूम असायच्या, वृद्धसंधारण खात्यात आल्या, आत्याचे पती काम करायचे. मी जर शाळा शिकेल म्हणून म्हणला, मी शाळा पाठवून दिली, तर तिथं जागा तीन, आत्याची मुलं आणि मी चौथा, अभ्यासाला जागा नसायची म्हणून मी भाड्याची रूम शिक्षकांच्या घरी घेतली. आणि मला पहिल्या दिवशी 3 वाजता उठलो, म्हटलं 3 वाजता काय सर पुढे साप नाही आला, आपल्याला शिराळा माहित आहे ना, आपण थंड पाण्याच्या नळाखाली बसवलं, म्हणजे काय थंडी वाजली, थंड ओढ्याच्या शेजारीच गोंधळ होता, शिराळा ओढा आहे होणार होता, दूर अंतर होणार जाते. आणि पहिले 8 वर्ष मी पेंगतच राहिलो, म्हणजे काय अभ्यास व्हायचा नाही, झोपच डोळ्याची थांबायची. पण 8 दिवस मला सवय लागली, 3:30 उठून 3:30 अभ्यास असेल, 8:30 5 तास त्या ब्रह्ममुहूर्तावर केलेला अभ्यास हा मेंदूमध्ये थेट घुसायला लागला. एक अभ्यासाची प्रक्रिया आहे ना, ती 3 फेज मध्ये कन्फ्युशियस एक वाक्य आहे की आय हिअर अँड आय फॉरगेट, आय सी अँड आय रिमेंबर, अँड आय डू अँड आय अंडरस्टँड. मी ज्याला ऐकतो त्यावर मी सुरून जातो, मी ज्यावेळेला पाहतो त्यावर माझ्या लक्षात राहतो, पण ज्यावेळेला मी करतो त्यावेळेला मला ते समजतं, आय डू आय अंडरस्टँड. त्यामुळं ती जी प्रक्रिया अभ्यासाची होती ती 3 फेजमध्ये मी अभ्यास करायला जाणार शकलो. दहावीला मला कुठल्या काय नवनीत आणि गाईड्स नसायचे, त्यावेळेला त्याला ऍडिशनल वाचायला काही मिळायचं नाही, पुस्तक वाचून माझी पाठ व्हायचे बऱ्याचदा. कारण हा इतका अभ्यास 5-5 तास सकाळच्या फेजमध्ये, दुपारी मी सायकलनं जायचो, पण दुपारची जी मधली सुट्टी असायची त्यात सुद्धा 20 मिनिटं वाचायचा प्रयत्न करायचो. कारण होतं माझी आमची नातेवाईकच सीमा जाधव नावाची, ती पण इंजिनियर झाली, तिनं मला चॅलेंज दिलं होतं नवीला की विश्वासपेक्षा 1 मार्क तरी जास्त काढ, ती पण माझ्यापेक्षा उठा होती ऍक्च्युली. पण मी ती जिद्द म्हणजे शाळेत पहिला नंबर कोणाचा येतो, आणि तिनं चॅलेंज दिल्यामुळं तिनं अक्षरशः मला 80% मार्क मिळाले, तिला 87% मार्क मिळाले, एकच टक्का तिला माहिती. ते जे ब्रह्ममुहूर्तावर, म्हणजे मी लायब्ररीमध्ये जायचो, म्हणजे वाचनालय आहे तिथं, आणि वाचनालयामध्ये केसरी आणि तरुण भारत त्या 2 वर्तमानपत्रामध्ये 10वीचा अभ्यास असे एक सत्र आहे, त्यात दोन्ही गोष्टी असायच्या, शाळेपेक्षा वेगळं असेल. ते मी चोरून, म्हणजे आयुष्यात चोरी एकच केलेली आहे, ती म्हणजे ती कात्रण चोरून मिळालेली आहे. आणि ती कात्रण हळूच त्या वाचनाच्या अधीक्षकांचं लक्ष नाही म्हणून हळूच काढून आणायचं. पण रोज चोरी होते ना, त्यामुळे कोण चोरी करते त्या अधीक्षकाला कळायचं, तरी त्यांनी माझी चोरी तरी पकडली नाही. आणि मी माझा सत्कार त्या वाचनालयाच्या वतीनं तो दहावीला माझा तालुक्यात पहिला नंबर आला, माझा त्या वाचनालयाचा सत्कार केला, त्या अधीक्षकांनी भाषणामध्ये गोष्टी मला हा मुलगा चोरून नेतो हे कळायचं म्हणे, हे सतत मी त्याला थांबवलं नाही, कारण मी वृत्ती अभ्यास होती, म्हणजे काय ते उद्दिष्ट दिसायचं, म्हणजे पेपर घेणं पण परवडायचं नाही, की कुठला त्याला पेपर घ्यायचे. सो त्यावेळेची आता सगळी हॅबिट्स, आयुष्याच्या हॅबिट्स, म्हणजे चोरीची हॅबिट सांगत नाही, अभ्यासाची हॅबिट्स,
21 days. कुठल्या आयुष्यात हॅबिट्सला खूप सुंदर इंग्लिश मध्ये पुस्तक आहे मला त्याला माहिती नव्हतं, पण आयुष्यामध्ये 21 दिवस तुम्ही सलग एखादी गोष्ट करता त्याला तुमची सवय बदलते. कुठलंही व्यसन सोडायचं असेल तर 21 दिवस सोडलं की बऱ्यापैकी यश मिळतं, त्यानंतर 7 दिवस कॉन्सन्ट्रेशन करा. कुठली हॅबिट तुम्हाला लावायची, धावायची हॅबिट लावली, मी माझ्या आयुष्यामध्ये 150 दिवस करतो आणि एक एक गोल मला, कारण आयुष्य हे इट्स अ ब्युटिफुल जर्नी, एक सुंदर प्रवास आहे. आणि तो जर्नी आपण घडवायचा, स्टार्ट जन्म झाला आणि शेवटपर्यंत तो कॅनव्हास एक परमेश्वरानं आपल्याला मोठा कागद दिला, जेव्हा काय काय रेखाटायचं, किती रंग भरायचे, आयुष्य सुंदर फुलांचं रंगांचं लहान मुलांना कवितानंतर आनंद किती मिळतो, म्हाताऱ्या माणसांशी संवाद केल्यानंतर ते आनंद मिळतो, सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये फील केल्या असल्या पाहिजे. आपल्याला जेवढं काही 70-80 वर्ष आयुष्य मिळणार ते अल्बर्ट आइन्स्टाईनला पण तेवढंच, मदर टेरेसांना मी तेवढंच मिळालेलं आहे. कुठल्याही जगातल्या मोठ्या माणसाला काही 200 वर्ष आयुष्य मिळालं, छत्रपती शिवराय 50 वर्ष इतिहास बदल, कारण आपलं आयुष्य पण तेवढं दिलेलं आहे की कसं करायचं आणि त्याला काय करायचं हे नियोजन आता करायचं, प्लॅनिंग म्हणजे डिसाइडिंग इन ऍडव्हान्स व्हॉट टू डू, हाऊ टू डू, वेन टू डू, हु इज सपोज टू डू इट, काय करायचं, केव्हा करायचं, कसं करायचं आणि कोण करणार याचं व्यवस्थित नियोजन, आणि ते उद्दिष्ट समोर ठेवलं आणि आपल्यातल्या क्षमता तपासल्या तर मग दिशा मिळत असते. म्हणजे चिनी युद्धशास्त्रज्ञ आहे सुझू नावाचा, त्यांनी त्याच्या आर्ट ऑफ वॉर नावाच्या ग्रंथात लिहिले, तसं आयुष्याचं उद्दिष्ट ते युद्धासाठी आहे, शत्रूसाठी आहे, तुमचं उद्दिष्ट जे आहे त्याला एक वेळ शत्रू समजा की आपल्याला त्याला जिंकायचं आहे किंवा त्याला नाहीच करायचं आहे, की इफ यू नो अबाउट युअर युअर सेल्फ, म्हणजे तुम्ही मराठी सांगू कारण इंग्लिश खूप होईल, की स्वतःबद्दल तुम्हाला माहिती असेल आणि शत्रूबद्दल तुम्हाला माहिती असेल, म्हणजे माहिती कशी, स्वॉट स्ट्रेंथ विकनेसेस अपॉर्च्युनिटीज फेस, आपली शक्ती स्थानं कोणती आहे, आपली दुर्बल स्थानं कोणती आहे विकनेसेस, आपल्या समोरच्या संधी कोणत्या आहेत आणि आपल्या समोरचे धोके कोणते आहेत याचं व्यवस्थित अनालिसिस विश्लेषण करून आपल्याबद्दल आपल्याला माहिती असेल आणि शत्रूबद्दल तशीच माहिती असेल तर 100 च्या 100 युद्ध तुम्ही 100% जिंकाल, त्यात काही शंका नाही. तुम्हाला स्वतःबद्दल माहिती असेल मात्र शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर एक पराभव तुम्हाला पचवावा लागेल, आणि जर स्वतःबद्दलही माहिती नसेल आणि शत्रूबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धामध्ये तुम्ही सपाटून मार खाणार आहात. त्यामुळे डोळे बंद करून आगळी कोशिंबीर खेळता येत नाही, त्याच्यासाठी स्वतःच अनालिसिस हे केलं पाहिजे. 10वीला ज्यावेळेला मला 88% मार्क मिळाले तर मी प्रभावामध्ये, म्हणजे न्यू कॉलेजला त्यावेळेला सगळी बोर्डात आलेली मुलं होती, 1988 मला आठवतं, राजीव गांधींचा त्यावेळेला इला होता की त्यावेळेला सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं, कम्प्युटर इंजिनियर व्हायचं, मलाही घरच्यांनी सांगितलं होतं सगळ्यांनी व्हायचं, मग काकांचे इंजिनियर त्यांनी सांगितलं, मग 11वी सायन्सला न्यू कॉलेजला ऍडमिशन घेतलं, पण रमायचंच नाही म्हणजे सायन्सचे फॉर्म्युले कधी डोक्यातच घुसायचे, आवडायचंच नाही, इंग्लिश मीडियम आले मराठी मीडियात ज्याला इंटरेस्ट आहे त्यांनी ती स्ट्रीम सोडू नये, मला ते कळायचं नाही, पण तरी सुद्धा जिद्दीनं अभ्यास केला, 11वीपेक्षा 12वीच्या असतील ते, पण 12वीला असताना भूषण गगरानी आपल्याला माहीत असते आता वरिष्ठ सचिव आहे महाराष्ट्र शासनामध्ये, तर IAS मध्ये भारतात तिसरे आले, ते पण मराठी माध्यम घेऊन, मराठी साहित्य घेऊन, इतिहास मराठीत लिहून, बीकॉम असताना हा तरुण देशामध्ये तिसरा हा IAS मध्ये, त्यांचं व्याख्यान आमच्या कॉलेजला मी कॉलेजला त्यावेळेला ऑर्गनाईज केलं होतं, मी माझ्या पाठीमागं आनंद पाटील आमच्या गावाचा मुली माझा भाऊ साहेब, आम्ही दोघं जर व्याख्यान की हे आपल्याला जमेल का, हे IAS IPS कमिशनर कलेक्टर होणारी परीक्षा, आता मी 45 वर्ष माझा सुरू आहे, आता मी 5 जिल्ह्यांचा IG आहे, अजून 2 वर्षांनी 3 वर्षांनी मी ऍडिशनल DG होईल, मोठ्या शहरात कमिशनर होऊ शकतो, नंतर मी महाराष्ट्राचा प्रमुख होऊ शकतो, म्हणजे 52 वर्षी मी DG पदासाठी इंग्लिश बोलू शकेल, तर व्यवस्थितपणे असं प्रोग्रेशन होईल, आणि IAS मध्ये तर कॅबिनेट सचिव, चीफ इलेक्शन कमिशनर अशा मोठ्या पदावर जात आहेत, IPS मध्ये तुम्ही CBI चे डिरेक्टर, IB चे डिरेक्टर, BSF चे डायरेक्टर जनरल, राज्याचे प्रमुख तर होतात पण देश पातळीवरच्या CPMF मध्ये सुद्धा तुम्ही देश पातळीवरचे हेड होऊ शकता. ही एवढी मोठी परीक्षा मराठीतनं देता येते, त्याला ऑप्शनल पण मराठीतनं अभ्यास करता येतो, आपली मराठी चांगली आहे, पण आपण असं दाखवत नाही सुरगुर सुरू झाली आणि मग 12वीचा रिझल्ट आला, चांगले 91% मार्क मुलगा पडले, ऍग्रीगेट कमी पडले होते, असं इंजिनिअरिंगला ऍडमिशन
वॉल्चरला इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल मिळत होत, पण त्यावेळेला मग इलेक्ट्रॉनिक्स घ्यायचं हे डोक्यात त्यावेळेला होतं. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर सायन्स हे खूप पॉप्युलर सब्जेक्ट होता, ते मिळालं नाही. पण त्यावेळेला डोक्यात ठरवलं की वेगळं काही करायचं. कृपया यामध्ये काही विचार असतील वेगळं करू नका. मी आता मोठा भाऊ म्हणून तुम्हाला उपदेश करेल, आणि इंजिनियर होऊन सुद्धा डॉक्टर होऊन सुद्धा आय एस आय पी एस होता येतो. तीन भाऊ आमच्या 70 जणांच्या बॅचमध्ये 60 जण इंजिनियर होते, त्यातले मॅक्सिमम आय आय टीचे इंजिनियर होते. बीटेक आय आय टी आपल्या माहिती सगळ्या बेस्ट इन्स्टिट्यूट असतात. फिजिक्स मॅथ्स मध्ये त्याला खूप जास्त स्कोर करतात. आम्हाला माहित नव्हतं गगनाडे साहेब कोण सांगणार, पुस्तकं त्याला कशी जमा केली. पाटीसाहेब आहेत, मुलांना आव्हान करेल की अशाच पद्धतीचा उपक्रम इकडे करायला हरकत नाही. हे एका वेळेस सांगितलं ना, माधवराव सांग एसपी होते आठवत असते तुम्हाला, त्यावेळेला आम्ही अभ्यास करत होतो. त्याने ते एका वेळेस सुरू केलं, माझा तो उपक्रम नाही. मी नंतर त्याला गती दिली लागू रायमान करणं. आमच्या गावात एका वेळी गणपती केलं आणि त्या मंडळाचा अध्यक्ष पण मी होतो. आणि एक गाव गणपती मध्ये काहीतरी चांगले कार्यक्रम करायचे असे एसपीचे पोलिसांचे आदेश असेल. त्यावेळेला शिवाजीराव भोसले सरांना बोलवलं, निर्मल कुमार फडफुले असे व्याख्यान, विवेक गळसा असे व्याख्यान आम्ही बोलवले. गावामध्ये व्याख्यान झाले, पण गाव तसं प्रोग्रेसिव्ह, त्यामुळे पैसे चांगले जमा झाले, 60-70 हजार रुपये जमा झाले. पण सगळा खर्च करून आनास दिलास करून 20-1 हजार रुपये खर्च झाले, 50 हजार रुपये शिल्लक आहे. कारण आम्ही 5 वर्ष सगळा व्यवहार केला नवीन मुलं. कुणाला काय कुणाला इकडनं मागल्या जाताना किंवा मंडळाच्या पाठीमध्ये बाटल्या घेतल्या खरेदी करायला आम्ही काही परवानगी दिली नाही. धालडिंगा केला, 50 हजार करायचं आहे. मग गावात प्रत्येकाने प्रस्ताव द्यायला मध्ये कुणी रुग्णवाहिका घ्यायचे, कुणी तालीम बांधायचे, कुणी बँक खेळायचे, कुणी मंदिराचा कळत बांधायचे, असे काहीतरी उपक्रम चालायचे. मी त्यावेळेला ठरवून आम्ही 4-5 जणांनी गावामध्ये प्रस्ताव ठेवला की जे पैसे आम्हाला पुस्तकासाठी द्या. त्यामुळे डोके म्हणले पुस्तकाला मग पैसे देत. म्हटलं आम्हाला पुस्तक म्हणजे कथा कादंबऱ्या कविता नाटक असली पुस्तक अनुभव आहे. आम्हाला UPSC MPSC स्टाफ सिलेक्शन बोर्ड, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, आर्मी नेव्ही यासाठी लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी असणारी पुस्तकं हवी आहे ती आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला सिलेक्ट करून दाखवतो. नाही होईल करता आम्ही दोघांनी रेटून भरलं. पुराने ठरवलं तर थोडं देत की 50 हजार रुपये गावात मला पुस्तकासाठी दिले. मला आठवतंय मी आणि दिलीप पाटील आम्ही गेलो पुण्यामध्ये, पुस्तक कोणती खरेदी खरेदी करायची माहीत नव्हतं. एक CSR नावाचं मॅगझिन असेल, कॉम्पिटिशन असेल, त्या मॅगझिन मध्ये गेलो तर NCERT ची पुस्तक लागतात. NCERT मग तू गावात खेळायला पुणे शहरामध्ये. आम्ही विमाननगरला एक आर्मी स्कूल होत, तिथल्या सगळी एनसीआरटी पुस्तक घेऊन आली. खरं तर त्यातले 20-25 पुस्तक उपयोग होते. आम्ही सगळी पुस्तक खरेदी केली, म्हणजे जसं हनुमान संजीवनी साईड पर्वत घेऊन आला तसं आम्ही सगळी पुस्तक घेऊन ते मोठे मोठे ग्रंथ इंग्रजीतले घेऊन आलो. कारण गावातील लोक असे बघायला लागले काय लेखून आले पोरे ते काही जणांनी पुस्तकं डोक्यात आली खुशी लावून वापरायला काही दिवसांनी सुरुवात केली. पुस्तकं त्यांना मिळाली आणि वेगळं काहीतरी करायची सिद्ध निर्माण झाली. आणि गणपतीचा आशीर्वाद असेल 1997 रिझल्ट मध्ये मुंबई सारख्या मोठ्या शहरात एकही आय एस आय पी एस मध्ये, कारण आमच्या गावात आम्ही दोघं जण आय एस आणि आय पी एस होतो. आनंदात आय टी सेक्रेटरी आहे, पूर्ण तमिळनाडू सरकारचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट सांभाळतो. पुढच्या वर्षी सुगंध चोंगले आपल्या सरूरचा, तोही आमचा क्लासमेट, तो आय एफ एस मध्ये सिलेक्ट झाला. असे मित्र एकत्र आल्यामुळे काय होतं, म्हणजे मी अमेरिकेला गेलो आपल्याला माहितीच की ट्रेनसाठी 3 वर्षापूर्वी गेलो होतो. अमेरिकेचं सगळ्यात मोठं शहर न्यूयॉर्क मध्ये सगळ्यात पॉश एरिया मॅनहॅटन मध्ये टाइम्स स्क्वेअर सगळ्यात जगातला सगळ्यात हायफाय चौक असेल तो मोठा चौक, तिथं आपल्या इंडियन अँबॅसिडर ऑफिस आहे. आणि त्या ऑफिस मध्ये त्यावेळेला सुगंध पोस्टिंग होतं. मी ट्रेनिंगला गेलो त्यावेळेला आलिशान अशा 450 स्क्वेअर फीटच्या चेंबर मध्ये हा फर्स्ट सेक्रेटरी शेतकऱ्याचा प्रोग्रा साहेब म्हणून बसले होतो. तिथं अमेरिके नॅशनल मुळे सर आहे आम्हाला तेच एक आदर्श उदाहरण. तर हे शक्य कशामुळे अभ्यासामुळे शक्य आहे. त्यामुळे ती दिशा ती 12वीत असताना ठरवली. मग 12वी नंतर व्यक्तिमत्व विकासामध्ये किंवा अभ्यासामध्ये कॉमन सेन्स आणि रोजची जीवनशैली त्याच्यात रूपांतरित करतो. प्रोक्रॅस्टिनेट करायचं नाही. प्रोक्रॅस्टिनेट म्हणजे आजचं काम उद्यावर, उद्याचं काम परवावर, ते बदल नाही ना. रोजचा रोज अभ्यास
जर आज 8 तास अभ्यास केला आणि उद्या 8 तास अभ्यास केला तर उपयोग नाही. अभ्यास करणारे असतील बरेचसे, कधी मनच लागत नाही, मग कधी मोबाईलच पाहिजे, मोबाईल मध्ये किती वेळ जातो कळतच नाही. म्हणजे मुलांचा आजकाल 20,000 तास इंटरनेटवर 12वीचं शिक्षण वगैरे जातात असा एक सर्वे आलेला आहे. अभ्यास करा आणि त्यांना काय काय गोष्टी होतात. परवा पुन्हा आंबेडकरांचं मी आर्टिकल वाचलं, ते 10वीतल्या एका मुलाला 12वीतल्या मुलाला आई आणि वडील घेऊन आले होते त्यांच्या व्यसन मुक्ती केंद्र. आणि त्या मुलाचा प्रॉब्लेम काय होता, तो रात्रभर इंटरनेटवर बसायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करायचा. ते आयबी स्कूल मध्ये होता इंटरनॅशनल बॅकलॉरिएट आणि खूप अभ्यास होतो म्हणजे पालक खुश व्हायचे. पण एक दिवस सकाळी आईने जाऊन बघितलं, 7 वाजता त्या मुलाच्या चटणीमध्ये लग्न केलेली होती, तेही त्याला कळलं होतं तेवढा तो इंटरनेटवर बिझी होता. कारण हे डिसीज मध्ये रूपांतरित झालेलं आहे, जातीय तणाव वाढायला लागलेले आहे, दंगली घडायला लागलेली आहे. आपण सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअपवर अशा पद्धतीनं मेसेज फॉरवर्ड करतो. मुलं एकमेकांचे लग्न फोटो बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पाठवत आहेत. अनेक तक्रारी येतात पोलीस स्टेशनला. मला वाटत असेल की आपण डिलीट केलं तर डिलीट होत नाही. कुठलाही फोटो किंवा व्हिडिओ इंटरनेटवरती डिलीट होत नाही, तो परमनंट मेमरीमध्ये जातो. तो तुम्ही डिलीट केलेला असतो कधीतरी मोबाईल विकतो ना तुमच्या हार्डवेअरमधनं तो फोटो पाठवू साठी आणि याच्यासाठी वापरला जातो. उदाहरणार्थ जास्त मोठी रेट मी मुंबईला असताना गेली होती 72 degrees मध्ये. त्याचा अनेक इन्स्टारची मुलं, आयपीएलचे 3 players सुद्धा मी त्या कोकुड हॉटेलवर रेट केले, त्यात पकडले होते. लहानपणी अभ्यास करायचा आहे, तरुण 25 पुढे आपल्या जगातल्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे. म्हातारपणी मुनिवृत्ती, साधू संन्यासाचं जर वाढा करायचं आहे, म्हातार वेळ लागून द्यायचं नाही. आणि नंतर योगाच्या माध्यमातून शरीराचा त्याग करायचा. देशा न भूतो न गुणो न विद्या न शीलम न दान हे मर्त्य लोके भूविभाग भूता मनुष्य रूपे न मनुष्य. छान संस्कृत भाषण आहे. आयुष्यामध्ये जे काही अभ्यास करत नाहीत, दान करत नाहीत, शील भ्रष्ट करतात, चारित्र्य स्वच्छ ठेवत नाहीत, ते म्हणजे या जमिनीवरचा भार आहे, भूविभार आहे, भार आहे, ते जड आहे या जमिनीवर. मनुष्य रूपातले पशु आहे. आपण कसे राहायचे आणि आपलं व्यक्तिमत्व कसं, तरुण म्हणजे तरुणाची व्याख्या स्वामी विवेकानंदांनी काय केलेलं आहे, त्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, त्याच्या देहामध्ये शक्ती आहे, त्याच्या मनामध्ये उत्साह आहे, त्याच्या बुद्धीमध्ये विवेक आहे, त्याच्या मनगडामध्ये बळ आहे, तो सिंहासारखा निर्भय आहे, त्याचं चारित्र्य शुद्ध आहे, त्याचा आई वडिलांवर प्रेम आहे, जो देशासाठी मरायला तयार आहे, तो खरा आदर्श लोक. पण या आयुष्यामध्ये एक आयडिया घ्यायची, त्या आयडियाच्या पाठीमध्ये पडला तर लागेल विवेकानंदांच्या विचारामध्ये. Not till the goal is reached, good sagamane jopayant tula dhiya siddhi hota hai jopayant magal kraman karat na arthale khup hota. If we rest, we rust. Kay karayas, kay karayas na parveshwan dhe la ayushya pasat dhavayas aage, ke vaya pasat dhavayas nahi hai. Echa tadi aram bharat pasat nahi, aram to tyaka vaya, ayushya nantara hai aram hai. Kamal, aram kya nekya kala gandza lakala subhat hota hai, ki manumanakshu goshtu ni aiki ase, 800 miles अंतर पार करायचं होतं. प्रभू रामचंद्राने दिली अंतिम, सीतामहिला श्रीलंकेत जाऊन जायची होती. त्या 800 miles अंतरावर त्यांना 3 अडथळे आले. पहिला होता मैनक पर्वत, त्याच्यावर सगळे गंधर्व अप्सरा आणि खूप ज्याच्या भाषेत सांगायचं तर परिसरातल्या सगळ्या सुविधा होत्या, स्पा आणि सगळे मजा करायच्या सगळ्या गोष्टी होत्या. त्यावेळेला त्या अप्सरा बोलायला की हनुमानजी खाली या, तिथला आयुष्य करून मजा करून आराम करून जा. हनुमानजी थांबले नाही, इंग्रजीला ओळी आहेत ना, फूड सर्व मी जात त्यांची माईस
मी म्हणणार एवढी सुंदर आहे पण मला इथं थांबायचं नाही, कारण मी प्रभू रामचंद्रांना शब्द दिलेला आहे, मला पुढे जायचं आहे. ते पुढे गेले, पुढे सुरसा नावाची सर्प माता तोंड आ करून उभा होती. आता तुला मी खाऊन टाकणार, राक्षस होती ती सर्प माता, सर्प राक्षस होती. हनुमानजी म्हटले मी जातो सीतामैयाला एंट्री देतो, परत येतो, परत मला खा काय प्रॉब्लेम नाही, तुला माझ्या जबड्यात घेऊन जावंच लागेल, म्हणजे माझ्या जबड्यात यावंच लागेल तुला पटकन खाणार. आपल्याला माहिती आहे हनुमान मोठे होता, त्याची शेपूट गाव होती, त्यामुळे ते मोठ्या मोठ्या हॉलच्या मोठ्यापेक्षा मोठा आकाराचे झाले. त्या सर्व मातीत सुद्धा मोठा जबडा बसावा लागला आणि एकदम मग छोट्या आकाराचे हनुमानजी झाले. ते छोटे कोण व्हायचे ना, पटकन जबड्यात जाऊन पटकन बाहेर आले, म्हणजे शब्द पूर्ण केला. त्यावेळेस सर्व माता माता खुश झाली, हा ठीक आहे जातो मी. कधी मोठं व्हायचं आणि कधी छोटं व्हायचं हे कळलं पाहिजे. कधी शक्ती वापरायची आणि कधी युक्ती वापरायची हे कळलं पाहिजे. कधी कठोर व्हायचं आणि कधी मृदू व्हायचं हे कळलं पाहिजे. खोट्या अभिमानासाठी आपण आई वडिलांना दुखावतो, भावाशी मांडतो, शेजाऱ्यांशी वाद नाही मांडतो, आयुष्यामध्ये विष घालतो. तिसरी जी सिनिका नावाची होती ना, तिला कांद्याची भुकीनं फोडतात तसं त्या राक्षसीने हनुमानजीने मारला आणि पुढे गेले. ती काय होती, असूया. खूप छान संस्कृत मध्ये प्रार्थना आहे, ओम सहना भवतु सहनो भवतु सहवीर्यं करवामहे तेजस्विनावधी तमस्तु मा विद्विषावहे. अर्थ असा आहे की परमेश्वरा आम्हाला प्रोटेक्ट कर, आम्हाला सुरक्षित कर, आम्हाला स्वीकार कर, आमचं ज्ञान एव्हर फ्रेश, एकदम फ्रेश राहूय. आणि शेवटचं मा विद्विषावहे, लेट अस नॉट हेट इच अदर. आमचा एकमेकाला द्वेष, तिरस्कार, असूया या सगळ्या गोष्टी बाजूला राहू द्या. ती असूया, चांगलं न बघण्याची वृत्ती ती दूर ठेवायची. टीम वर्क, टीमनं काम करायचं. ही परीक्षा जे आहे त्या परीक्षेत इतके विषय अभ्यासाला, आणि इंडियन पॉलिटी, राज्यशास्त्र आहे, इतिहास आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, मेंटल अबिलिटी आहे, ऑप्शनल सब्जेक्ट, इथिक्स अँड इंटिग्रिटी सारखे नवीन विषय आता ऍड केलेले आहेत. एक निबंध 3 तास बसून लिहायचा असतो, हे माहिती आहे का? एकच विषय, 5 विषय दिले जातात, पण त्यात एका विषयावर 3 तास बसून एकच निबंध लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला ज्ञान किती पाहिजे, त्या युनिव्हर्सची पुनर्रचना कशी करावी, हा मी निबंध लिहिला होता. त्यात मला 120 मार्क 200 पैकी पडलेले होते. त्यासाठी अभ्यास आणि तो ध्यास मी परत परत रिपीट करतोय, कारण या वयामध्ये तुम्ही ज्या गोष्टी करता, इथंच आतमधल्या महात्मा गांधी स्कूलमध्ये एनसीसीच्या कॅम्पसाठी मी थांबलेलो, म्हणजे मी फक्त आयपीएस झालो नाही, त्या वर्षी मी डेप्युटी कलेक्टर आणि सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर पण झालो. ती पोस्ट म्हणजे 4 पेक्षा मी एका सलग 1 वर्षात 1996 पास होत गेलेलो. त्याच्या पाठीमागची तयारी होती ना, मला 75 हे खूप झाले आयएएस मध्ये. मला 92 मार्क कसे पडलेले, कारण ह्या महात्मा गांधी विद्यालयात मी ज्यावेळेला एनसीसीच्या कॅम्पला होतो त्यावेळेला मी सीएसआर मधला एक निबंध देशात पहिला आलेला पाठ केलेला होता, आणि तो भाषण म्हणून तिथे वक्तृत्व स्पर्धेत म्हणून दाखवलं, नॅशनल इंटिग्रेशन, राष्ट्रीय एकात्मते होती. आणि तो निबंध पाठ म्हणून त्यावेळेला काही चालत कळत होता, इतके अवघड शब्द होते, पण पाठांचं चांगलं व्हायचं. आणि त्याचा पहिला नंबर मला आला होता, कलेक्टर त्यावेळेला आलेले, कलेक्टरच्या हस्ते पुरस्कार मिळाला, मी कोटाळलो. आणि मी ज्यावेळेला एमपीएससीला मला दुसरा निबंध आला, मी आय प्राईम मिनिस्टर, मी पंतप्रधान झालो तर हा जो पाठ केलेला निबंध होता ना, म्हणजे ज्यावेळेला मी SYBA होतो दयानंद कॉलेजला, तिथे कॅम्प लागलेलो होतो, तो पाठ केलेला निबंध योग्य ते बदल करून, विषय वेगळा होता पण त्यात बदल करून, रिलेव्हंट बदल, म्हणजे त्यात बदल असे केलेले जातात, बऱ्याच इंग्रजी कळणार कळेल की माहित नाही, त्यावेळेस मला कळत नव्हतं. The strength of the nation lies not in its loudlines and mouth-articulated principles of the state policy, but in the spirit of service and that of the complete dedication of one's both body and soul to the cause of unity and integrity of the nation. अशा निबंधाची सुरुवात होती नॅशनल इंटिग्रेशन. इकडे मी काय केलं, द स्ट्रेंथ ऑफ द नेशन लाईज नॉट इन प्राईम मिनिस्टर्स आउटलेट्स, म्हणजे प्राईम मिनिस्टरच्या मोठ्या म्हणण्यावरती देशाची प्रगती अवलंबून असते, त्याचं डेडिकेशन, बट इन इज डेडिकेशन अँड इट्स कम्प्लीट सर्व्हिस टू द कॉज ऑफ युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. आणि नंतर मग देशाची परिस्थिती संक्रमणाची जशी होती तसे रिलेव्हंट बदल करत राहिलो, आणि तिथं मला निबंधाला जास्त मार्क, 40 मार्क असायचे,
जास्त मार्क मिळाले. मी नवीन विषय घेऊन समाजशास्त्रामध्ये माझ्या मित्र जो एमफिल होता आणि त्याला खूप व्याख्या पाठवल्या समाजशास्त्राचा, तेव्हा दुप्पट मार्क 7 दिवसाच्या अभ्यासात काढलेले होते. तर मी कॉमन सेन्स रोजच्या जीवनातले जे माझे अनुभव आहे, म्हणजे मी आता समजा इतिहासाचा विद्यार्थी होतो, कुठल्याही गाडीचा नंबर दिसला 1296 भारताच्या इतिहासात काय झालं, 1296 जगाच्या इतिहासात काय झालं, 1296 महाराष्ट्राच्या इतिहासात काय झालं, अशी माझी डायरेक्टमध्ये पाना असेल नंतर ते गेलं आणि मी ते चेक करत होतो. एक पार्लेजीचा डिस्ट्रिक्टचा पुढा असायचा बऱ्याचदा पायात स्लीपर, आणि त्या पाच पार्लेजीच्या डिस्ट्रिक्टच्या पुढे दिवस काढायला लागायचा. जेवायची हा जो ह्या वर्षभर जो घेतला तो महत्वाचा आहे. ते वर्ष तुमच्या आयुष्यात तशाच पद्धतीने येण्यासाठी प्रयत्न करा. ते नियोजन आपण ज्या सिन्सिअरली या गोष्टी करतो, तर तुम्हाला सर्व्हिस मध्ये काय वाय इन सर्व्हिस, कारण या सगळ्या प्लॅनिंगच्या गोष्टी, तुमचा अभ्यास, तुमची कष्ट करण्याची तयारी, तुमचा सगळा स्टॅमिना, तुमची प्रिपेअरनेस, ते तुम्हाला फील्डवर उपयोगी पडतं. 26-11 उदाहरण पाटील साहेबांनी सांगितलं, तर 26-11 मी ताज मध्ये एक पिस्तल घेऊन बुलेट प्रूफ जॅकेट नसताना का घुसलो असे अनेक प्रश्न विचारले जातात. तर त्यावेळेला त्याच्या अगोदर 1.5 महिना तयारी केलेली होती आहे. 29 सप्टेंबरला ज्यावेळेला ताज मध्ये हल्ला होऊ शकतो अशा पद्धतीची माहिती मिळाल्यानंतर त्या हॉटेलमध्ये 1-2 तास नाही 9 तास जाऊन त्या हॉटेलचा कोपरा कोपरा त्याचा सिक्युरिटी ऑडिट करून त्याचे दरवाजे, खिडके, त्याचे फायर एक्झिट्स, स्मोक डिटेक्टर, फायर स्प्रिंकलर, सीसीटीव्ही कंट्रोल रूम, कशा पद्धतीची रचना त्या हॉटेलची आहे. 9 तासाचा अभ्यास केलेला होता आणि दुसऱ्या दिवशी 3.5 तास त्या मॅनेजमेंटवर बैठक बरोबर बोलतो काय काय हॉटेलला सुरक्षित राहण्यासाठी करावं लागेल याच्या सविस्तर सूचना दिलेल्या होत्या. त्यामुळे त्या हॉटेलची टोपोग्राफी माहीत असल्यामुळं तिथे युद्ध करणं हे सहज शक्य झालं. त्यामुळे आपण तयारी करायची आहे आणि मग त्याला सामोरे जायचं. आयुष्यात चॅलेंज कशासाठी आणि सर्व्हिस मध्ये काय आहे, सर्व्हिस मध्ये येण्यासाठी कॉज असलं पाहिजे तुमच्याकडे. मला शेवटचा प्रश्न मुलाखतीत विचारला होता की इस दुनियामध्ये तू क्यों आहे, हा गोंधळून टाकणारा प्रश्न होता. मी दुनियात तर काय म्हणणार नाही, मी क्यों मी थोडी चालू झाला. त्यावेळेला उत्तर गोंधळात असेच प्रश्न तुम्हाला बऱ्याचदा विचारले जाऊ शकतात की ज्यामुळे तुमची आतली आंतरिक इच्छाशक्ती काय आहे, तुमचा जीवनावर करण्याचा दृष्टिकोन काय आहे, तुमचं जजमेंट कसं आहे, या गोष्टी पडताळणी त्या गोष्टींची केली जाते. त्यावेळी मी एक कविता प्रेरित करणारी सांगितलेली होती, तर त्या कवितेच्या शेवटच्या पर्यंत माझं पुस्तक वाचलं होतं. त्या पुस्तकात त्या कवितेच्या ओळी आहेत, लामांच्याची कविता आहे, टू फाईट फॉर द राईट विदाउट क्वेश्चन्स विदाउट कॉज वी विलिंग टू मार्च इन टू द हेल्प ऑफ हेवनली कॉज. मला संघर्ष करायचा आहे, कोणताही थांबा घ्यायचा नाही, कोणताही प्रश्न विचारायचा नाही, माझी नरकात जायची तयारी आहे, मात्र त्यासाठी सर कारण स्वर्गीय असं वाचे. मला बदल घडून आणायचा, रचनात्मक आणि होकारात्मक बदल घडून आणायचा आणि तो पुढच्या जनरेशनसाठी, पुढच्या पिढीसाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आपल्याला सगळ्यांना माहिती आणि त्याला रामजी पांगेरा नावाचा एक मावळाच्या फणेरगडाच्या लढाईमध्ये शहीद झाला. त्यावेळेला रामजी पांगेराच्या वडिलांना, म्हाताऱ्या वडिलांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराज गेलेले होते. जाताना सोन्याच्या मोहरा घेऊन गेले होते. ते रामजी पांगेराचे वडील म्हणले, हे मोहरा कशा करा, स्वराज्याला स्वराज्याकडे घेण्याची आवड आमची नाही, स्वराज्याला आम्ही घेणं लागतो म्हणजे आणि तुम्हाला माझी शपथ आहे तुम्ही माझ्याकडनं साहेब घेऊन जायचं. म्हणजे काय तुझा मुलगा एवढा करता मुलगा तरी गेलेला आहे, त्या पेन्सिल सारखा मोहरा तरी ठेवा नाही म्हणजे त्यांनी शेतात हाक मारली आणि दुसरा 17 वर्षाचा पोरगा शेतात हाक मारत होता, त्याला बुडून घेतला. त्याला हात घेऊन शिवाजी महाराजांच्या हातात दिला. अजून 4-5 पोर असली तर स्वराज्यासाठी दिली असती, एकटं पोरगा आहे ते घेऊन जावा जाता. ही वृत्ती आहे आम्हाला स्वतःच्या ताणाचं स्वतः खाणं ही प्रकृती आहे, निसर्ग नियम आहे. स्वतःच्या ताणातलं असताना सुद्धा दुसऱ्याचं हिसकावून घेऊन खाणं ही विकृती आहे आणि स्वतः उपाशी राहून दुसऱ्याला उपाशी माणसाला खायला देणं ही आपली संस्कृती आहे. ही संस्कृती आणि आपल्याला देणं लागतो, त्यामुळे ही जी देण्याची प्रक्रिया आहे ती ट्रस्टच्या माध्यमातून होती. कारण मी मराठवाड्यात आयोजित होतो, तिथं खूप मोठ्या माझ्या लहान बहीण बसलेल्या आहेत. त्यावेळेला तिथं आय फॉरगॉट द नेम ऑफ द विलेज, अंबाजोगाईच्या जवळ एक सत्कार समारंभ होता. मुलीचा 1 लाख रुपयाचा चेक
तिला द्यायला मला बोलवलेलं आणि तो चेक ज्याला तिला दिला की तिला 97.5% मार्क होते दहावीला. तिला हेही आईला सांगता येत नव्हतं की 97.5% असते ती तिनं 90-7 असते आता असतो असंच आईला समजून सांगितलं. तिच्या भाषणात तिनं सांगितलं ती भाषणात काय म्हणाली त्या चेकचं उत्तर गावाच्या सत्याला उत्तर दिलं ना की मला मी सैराट खूप पॉप्युलर होतो आणि सैराटमध्ये ते 800 वर्षात असत तिकडे हैदराबादला बोलून मला मी हैदराबादला जायचं म्हणजे 800 वर्षात बोलून जायचं नाही साहेब मला हैदराबादला सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलीस अकॅडमीमध्ये IPS ऑफिसर म्हणून ट्रेनिंग घ्यायला जायचं आहे. तिथल्या मध्यमवर्गीयाची कुठल्या शिक्षकाची कुठल्या उद्योगपतीची पोती नव्हते. तिच्या आई वडील स्मशानभूमीमध्ये चिता रचण्याचं काम करायचे आणि चितेला बऱ्याचदा लाईट नसायची. त्यावेळेला चितेला जे आग लावलेली असेल जाळ आणि प्रकाश असायचा त्या प्रकाशामध्ये अभ्यास करून तेवढे मार्क मिळवले. ही जी जनरेशन आहे ती खूप महत्वाची आहे. तुम्हाला जो आताचा संघर्ष जो आहे विजलो जरी आजही हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले तरी पंख माझे पुन्हा उडे नदी अडुष्केल मजला अजून अशी भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले ते एक कागे जळले तर झोपडी अशी आदरी ज्वलंत नाही येथील वाजणे खेटेल तुम्हा तरी वाट चालवतो मी अडथळ्यांना दूर अडथळ्याने पावलांना पसंत नाही चालल्याची अडचणी येतात मुश्किले सर्व हृदय मला खेळा नाही होऊ मॅ मंदिर से जरा कह दो अभी पहुंचा नहीं हूं मैं कदमों पर बांध पाएगी मुसीबतों की जंजीरें रास्तों से जरा कह दो अभी भटका नहीं हूं मैं सबर का बांध टूट जाएगा तो फना करके रख दूंगा दुश्मन से जरा कह दो अभी गर्जा नहीं हूं मैं दाखवायचा ये काय आप सो रहे हैं तो काय दुसरं दिसं काय लागत नाही हे टेबल एक खुर्ची आम्ही तर मराठा देसाईचा अभ्यास करतो बऱ्याचदा हाकून काढायचं रेग्युलर ऍडमिशन नव्हते पॅरासाईट म्हणून राहायचो त्यावेळेस शिवा बसायचं ही प्रतिकूल परिस्थिती विपरीत परिस्थितीमध्ये कुछ लोक टूट जाते हैं और कुछ लोक रेकॉर्ड करू देते आपण कुठल्या कॅटेगरीत जायचं कुठायचं रेकॉर्ड करायचं हे ठरवायचं. या विद्यार्थी दशेमध्ये ती जिद्द आणि ते नियनिष्ठता ठेवायची आहे यश मिळतं जिनके सपनों में जान होती है यूं ही पंख होने से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है ती जितना केवायची आहे ते 100% यश मिळत असतं आणि ते म्हणजे फिजिकल ऍप्टिट्यूड्स म्हणजे एक खूप छान नॉट नॉइज कविता होती म्हणजे तुमचं एज नसतं विवरित नसतं म्हणजे तुमच्या कपड्यांचा रंग तुम्ही नसतं तुम्ही काय घालता ते नसतं यू आर वॉट मी जी पुस्तक वाचता ती तुम्ही असतं जे शब्द तुम्ही बोलता ते होणार असतात पण आपली विचार आणि सतत विवेक बुद्धी जागृत करण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे आणि ऍक्शन विदाउट ऍक्शन काय ना सगळ्या बोलण्याला स्मशान गेल्यानंतर वाटतं ना काय पुन्हा तारत नाही झाला ते जीवन सगळं बोगस आहे कधीतरी जायचं आहे चार जणांच्या कांद्यावर बसून असं वाटतं ना तसं नाही वाटून घे नाहीतर इथं आल्यानंतर 1-2 तास 4 घंट्यानंतर गाडी डिस्चार्ज आपली दिशा एकदा ठरवायचे सेट करायचे ते उद्दिष्ट ठरवायचं उद्दिष्ट ठरवायचे स्मार्ट स्पेसिफिक मेजरेबल अटेनेबल रिअलिस्टिक आणि टाइम टाइम बाउंड हे नेमकं असलं पाहिजे ते ते साध्य करण्यासारखं असलं पाहिजे त्याच्यासाठी वेळेचा प्लॅन. तर माझ्या 5 जिल्हे आहेत 5 जिल्ह्यात 144 पोलीस स्टेशन असतात 144 पोलीस स्टेशन पैकी जवळजवळ 144 पोलीस स्टेशन मी 2 वर्षामध्ये फिरून आलो आणि दर महिन्याला मी 5-6 हजार किलोमीटर ट्रॅव्हलिंग करतो पण ट्रॅव्हलिंग करताना मी ओझ्यासारखं करत नाही कारण ट्रॅव्हलिंग करताना मला एखादी संध्याकाळ दिसली सूर्यास्त होताना दिसला मी सूर्याकडे पाहत माझी एखादी विचार घेऊन कळतो किंवा चांगली पुस्तक मध्ये खुर्ची लावतो आणि अर्धा पाऊन तास वाचत बसतो प्रवासाचा आनंद घेतो. ते रटाणवाला गेला समजा नाईट राऊंडला गेलेले माझे कर्मचारी तिथे समुद्र पाहिजेच नाही म्हणजे जरा समुद्राकडे पाहा तुम्हाला ते फ्रेश वाटतं का बघायला पक्ष्यांचा तरी आवाज ऐकायला ऐकलाच आहे डोंगर उतारा तुलनाही फुलं पक्षी करताना उडत कारण परमेश्वर मोठे चित्र रेखाटले आपल्यासाठी पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवायचं आयुष्यात ज्या नजरेनं पाहिजे की मला काहीतरी करण्याची संधी या परमेश्वरांनी दिली माझं आयुष्य मिनिंगफुल आहे आणि त्या आयुष्याचा इतरांना फायदा होणार. छत्रपती शिवरायांच्या बद्दल म्हणजे असं म्हटलं जातं की ते 16 वर्षाचे होते त्यावेळेला
म्हणजे चांगला संसर्ग होतो तर चांगलं घडलं. उदाहरण छत्रपती शिवाजी आपले सगळे समन्वय एकत्र गेले. शिवाजी कुणाला म्हणावं, 65 किलोची तलवार वापरतो तो एसआय जिंकतो. 2000 शत्रूंशी एकटा झुंजतो त्याचं नाव बाजी. तो हात तुटला तरी शत्रूशी लढत राहतो त्याचं नाव तानाजी. तो 15 तासात घोडा दिल्लीवरनं पुण्याला घेऊन येतो तो संताजी. तो शत्रूच्या छावणीत घुसतो आणि त्या शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो तो धनाजी. जो ढाण्याभागाला सामोरे एकटा जातो त्याला उभा फाडतो त्याचं नाव संभाजी. या सगळ्यांनी एकत्र येऊन स्वराज्याचं नंदनवन घडवतो तो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक बनवणार आहोत. सगळ्यांना आर्थिक, सामाजिक आणि आर्थिक न्याय, राजकीय न्याय मिळेल. सगळ्यांना लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ, वर्शिप, विचार, अभिव्यक्ती, कुठेही फिरण्याचं, बोलण्याचं, उपासनेचं, विश्वास, श्रद्धा यांचं सगळ्यांचं स्वातंत्र्य मिळेल. दर्जा आणि संधीची समानता, इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी मिळेल. आणि व्यक्तीची प्रतिष्ठा आणि देशाची अखंडता आणि एकता जपणारी, बंधुता वृद्धिंगत करण्यासाठी निर्धार करणारी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दैवा एतम फुले महायतम तू बहु शंको, त्या कुळात जन्म घ्यावा कामामध्ये तुषात काय आपण जाणून घ्या. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये मूलभूत हक्क दिले, मूलभूत कर्तव्य दिली. त्या कर्तव्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कर्तव्य आहे सार्वजनिक संपत्तीचा आदर करणं. त्यात महत्वाचं करते हिंसाचा निर्धारपूर्वक त्याग करणं. आम्ही कुणाच्या हिंसेनं कोणाला मारणार नाही. किंवा आम्हाला अशी अनेक चिथावणारी प्रसंग येत असतात. एक खूप छान गोष्ट होती गौतम बुद्धांची. ते नदीमध्ये आंघोळ करत होते. आंघोळ करताना त्यांच्या लक्षात आलं की विंचू पाण्यात बुडून भरतोय. त्या विंचूला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात हात घातला. तो विंचू कडकडून दंश त्यांच्या हाताला गेला. वेदना झाली तर पाण्यात सोडून दिला. परत पुढच्या वेळेला परत उचलून घेतला. परत तो विषारी विंचू चावला. काय केले पडायला लागले. परत सोडला. परत पुढच्या वेळेला परत उचलायला लागले. शेजारून एक बाटली दाखवून जातो. म्हणाला की महाराज, तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? तो विंचू अजून 2 तास चावला तर तुमचा जीव जाईल. त्यावेळेला महाराजांनी शांतपणे उत्तर दिले. त्यावेळेला तो विंचू आहे. चावणं, दंश करणं हा त्याचा धर्म आहे. त्याला वाचवणं हा माझा माणसाचा धर्म आहे. तो जर स्वतःचा धर्म सोडत असेल, तू जर स्वतःचा धर्म सोडत असेल तर मी माझा धर्म का सोडू? अशी वेंचुरी वृत्ती, विधारी वृत्ती जी आहे ती आपल्याला थांबवावी लागेल. आपल्या आपल्या द्वेष निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी घडतात. आपण सगळेजण एकत्र राहिले पाहिजे. फटाके वाजवणं, टाळ्या वाजवणं चालतंय, टिट्या वाजवणं चालणार. ते तरुण वयाची ओळख आहे. तारुण्य कशासाठी आहे? रचनात्मक धंदा करण्यासाठी. भगत सिंग, सुखदेव, राजगुरू, वशुला देशासाठी आहे. दुनिया मिल जाएंगे सनम तेरी, मगर वतन से खूबसूरत सनम नहीं होता. वतनावर आहे खूबसूरत सनम. नोटों में सिमट कर, सोने में लिपट कर मरे हैं गए, मगर तिरंगे से खूबसूरत दफन नहीं होता. आयुष्यात मीनिंगफुल जर्नी कसा होईल यासाठी आपण प्लॅन करायचा. तो एकदा निश्चित केल्यानंतर थांबायचं नाही. एक आखायचं ते छोटं एक उद्दिष्ट गाठत जायचं. ऑटोमॅटिक मोठा उद्दिष्ट करणार. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी आपलं आयुष्य कसं मिनिंगफुल होईल, अर्थपूर्ण होईल यासाठी सगळ्यांना प्रयत्न करण्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद.